नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आता आहे आगामी चित्रपट बॉईज 4 ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता अर्थात अभिनय बेरेरे. पहिलाच प्रश्न असा की चित्रपटाने तुझी निवड केली की तू चित्रपटाला निवडलंयस? दोन्ही गोष्टी होत्या त्या. चित्रपटाने मला ऍक्च्युली दिग्दर्शक सरांची निवड होती ती आणि मी ऑडिशन पण दिली होती चित्रपटाने. ऑडिशन द्यायचं कारण होतं की मला ऍक्टिंग येते की नाही हे त्यांना बघायचं नव्हतं. त्यांनी ऑलरेडी माझ्यासोबत आधी काम केलेलं आहे. त्यांना हे बघायचं होतं की ते कॅरेक्टर मला सूट होतं का. अतिशय वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर आहे, काहीतरी वेगळी शेड आहे त्या कॅरेक्टरला. सो ती माझ्यावरती सूट होते का त्यांना बघायचं होतं. सो त्या हिशोबाने मग आम्ही चालू केलं आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती मला वाटलं काहीतरी वेगळं आपल्याला करण्याची संधी आहे. जरा क्रीज मध्ये बॅटिंग करतो इतकी वर्ष, आता जरा क्रीज सोडून बॅटिंग करायची वेळ आलेली आहे, त्यामुळे थोडस एक वेगळी रिस्क घ्यायचं. वेगळं कॅरेक्टर म्हणतो ना, आज सुद्धा काही वेगळं करून आले. कॅरेक्टर धरून कानात बाली वगैरे आहे, गळ्यात असं शक्यता असं तशी मी एक्सपेरिमेंट करत असतो माझ्या लुक सोबत. आणि याला कारणीभूत आहे माझी बहीण स्वानंदी बेर्डे. ती कुठे ना कुठे काय ना काहीतरी बघते आणि म्हणते की तू असं काय नाही घालत, तसं काय नाही घालत. त्यामुळे मी आतापासून असं केलं की असा कुठला इव्हेंट असेल, सिनेमाचा प्रीमियर असेल, त्या मी शॉपिंगला तिला घेऊन जातो, बाबा तू निवडायला मदत कर. तर तिथे मग आमच्यामध्ये वादावाद होते की हे असंच का, मध्ये तसंच काय, असं नको ते तसंच नको. सो मग असं करत करत मी मध्यस्थी मांडतोय आणि मग आम्ही ड्रेस घालून येतो. आतापर्यंत सहसा हिट आहे मस्त मस्त. पण असं कानावर आलेलं आहे की ही फिल्म 15 रखडली होती कारण पार्थ आला नव्हता, लंडनला पोहोचला नव्हता तो तिकडे. त्यामुळे त्या 15 अभिनय बेर्डे काय करत होता की त्याचं सगळं स्केड्यूल पुढे गेलं होतं एकंदरीत ते त्या ग्रुप मध्ये काय योगा. या टीमचं मुख्यतः म्हणजे आमचे जे असोसिएट आहेत ना, अमोल गरत आणि अविनाश कांबळे, हे दोघेही त्यांच्या प्लॅनिंग मध्ये इतके ब्रिलियंट आहेत. ते त्यांच्याकडे प्लॅन ए होता, प्लॅन बी होता, प्लॅन सी होता. पण हे जे आलं ते प्लॅन डी झेड पर्यंत वेगळं होतं. त्यांना काही टेक्निकल कारणांमुळे फारसा विरोध येऊ शकला नाही. पण त्यांच्या प्लॅनिंग बघून, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघून त्या लोकांनी ते प्रॉपर मॅनेज केलं आणि शूटिंग 5-7 पुढे गेलं. फार पुढे न जाता ते आम्ही वेळेवर संपवलं. तिकडचं जे शेड्यूल होतं आमचं लंडनचं, पण त्या 15 पहिले 4-5 मजा गेली की बाबा मी या हिशोबात होतो की उद्या येईल उद्या येईल उद्या येईल. आधी जम येईल तो आता ह्याच्यामध्ये बसेल. तोपर्यंत जेवढी काय मजा आहे लोकांना लंडन दाखवलं मी या सगळ्यांना. पहिल्यांदाच गेले होते लंडनला, मी गेलो अनेकदा, तर मी तर सगळ्यांना लंडन दाखवत होतो. 5-6 मग ते एक वेगळंच गिल्ट येतं ना आपल्याला की अरे यार आपला मित्र आलेला नाहीये, आपले प्रोड्युसर आपल्याला असेच आपले ठेवत आहेत. प्रोफेशनल तिथे बरोबर वाटत नाही आपल्याला कुठे पण. आणि आपण मुख्यतः आपण 15 वर्कशॉप केलेले आहेत, आपण मेहनत केलेली आहे. इकडे आलोय आपण शूट करण्यासाठी, आपण त्या ताकदीने आलोय, त्या उत्साहाने आलोय. आणि शूटिंगच होत नसेल तर तो उत्साह कुठे ना कुठेतरी जातो. आणि आम्ही हे काम म्हणून बघत नाही, आमच्यासाठी हे आमचं आयुष्य आहे. त्यामुळे ते पुढे गेलेलं आम्हाला आवडत नाही. मजा मस्ती होत राहते, बट शूटिंग करणं, एखाद्या कॅरेक्टरवरती काम करणं हे आमचं आयुष्य, माझं आयुष्य आहे. त्यामुळे मी त्याला काम काम म्हणून बघत नाही. 9 जायचं, 5 घरी यायचं असं अजिबात बघत नाही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत करत राहणं माझं हे असतं. पण इथे चालूच होत नव्हतं तो आला नसल्यामुळे. नाही म्हणलं तरी बॉईज तो ढुंग्या आहे आणि ढुंग्या तर ढुंग्याशिवाय बॉईज नाही होऊ शकत नक्कीच. त्यामुळे पण तो आला, तो आला नक्कीच नक्कीच. तो आला म्हणून हा चित्रपट झाला खऱ्या अर्थाने. पण ना गेले काही काळ आपल्या कलाकृतींना तितकासा रिस्पॉन्स न मिळणं आणि मग अशा एखाद्या सुपरहिट फिल्म मध्ये आपली वर्णी लागणं, मग त्याचं क्रेडिट आपल्याला मिळतंय की नाही मिळतंय ह्या सगळ्या गोष्टीकडे तू कसं बघतोस? आधी ज्या कलाकृती काही कारणांमुळे नाही चालले, त्याची अनेक कारण होती. म्हणजे रिलीज असो काय असो त्याच्यामध्ये मला पास द्यायचं नाहीये. मी नशीबवान स्वतःला यासाठी समजतो की विशाल सर आहेत किंवा बाकी अनेक दिग्दर्शक आहेत ते माझ्यावरती विश्वास ठेवतात, त्यांना माझ्या टॅलेंटवरती विश्वास आहे. ते हे नाही बघत की याचा अरे हा सिनेमा चालला नाही, त्याचा तो सिनेमा चाललेला नाहीये. त्यांना माहिती की हा ऍक्टर चांगला आहे, हा माणूस चांगला, आपण याला घेऊया. सो मी त्या हिशोबाने मला आतापर्यंत काम मिळत आणि त्यासाठी मी एटर्नली ग्रेटफुल आहे. आणि विशाल सर याचे पहिले दिग्दर्शक आहेत, त्यांनी मला रिपीट केलंय, त्यामुळे त्यांना माझ्या टॅलेंटवरती भरोसा आहे. पैसा सिनेमा कमवेल, सिनेमाच्या नशीबवरती आहे. उद्याना परवा सिनेमा हिट होणारच आहे, तोपर्यंत आपण आपलं वर्किंग करत राहायचं, आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि डिलिव्हर करत राहायचं. मी एवढं समजतो नक्कीच नक्कीच. पण ना कल्चर चेंज विषयीची अशी फिल्म आहे आणि पोस्टर साधारण दिसते की तुझ्या बाजूला आजूबाजूला ट्रेलर मध्ये बऱ्याच मुली आहेत, हे आहेत ते आहेत, गणे आहे त्याच्यामध्ये, तुला गौरव सोबत आहे तुझ्या. सो कशी म्हणजे ही तफावत दिसणार आहे का काय? एक टसन तुम्हाला दिसणार आहे, एक रायव्हलरी तुम्हाला दिसणार आहेच, अनेक शेड्स तुम्हाला दिसणार आहेच. बनेज आणि माझे दुर्दैवाने एकत्र सीन नव्हते, कारण बने लंडनला नाही, बने फक्त इंडियामध्येच आहे.
पण बने माझा मित्र आहे, खूप आधीपासूनचा मित्र आहे. गौऱ्यासोबत मी रंपाट मध्ये पण काम केलेलं आहे, तर गौऱ्या पण खूप जुना मित्र आहे. तर माझ्या मित्रांसोबतच मी काम करत होतो, पण पुढे जो काही सिनेमा करेन तो बने आणि गौऱ्यासोबत मला कम्प्लीट फुल फ्लेज काम करायचं आहे. कारण हे नट नट म्हणून हे लोक ब्रिलियंट आहेत, प्रश्न नाही तो. आपण रोज बघतो, दर आठवड्याला त्यांना असल्या तरी बघतो, पण ते माणूस म्हणून त्यांना तितकेच छान आहेत, त्याहून जास्त छान आहेत मित्र म्हणे. आज गौऱ्या शूटिंग करत असल्यामुळे नाही त्याची खूप आठवण येते मला. मला फोन करून खूप झापलं सुद्धा आहे, पण की आता कामाच्या वेळेला काय हे नाही करू शकत. पण मजा येणार आहे तुम्हाला बघायला ते सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही तर ट्रेलर बघितलेला आहे, आता लोकांपर्यंत तो पोहोचून आता लोकांची उत्सुकता वाढवण्याची वेळ आलेली असं वाटतं. नक्कीच. पण मला आत्ता इथे या ठिकाणी खूप आवर्जून एक प्रश्न विचारायचा असा की आतापर्यंत खूप शेड्स तुझे आम्ही बघितलेत अभिनयात, तुझे कॅरेक्टर्स वेगवेगळे, येत्या काळामध्ये अभिनयाने असं ठरवलं की आता आपल्याला निवडून काम करायचं, हेच करायचंय, काय करायचं, काय आहे साधारण पुढचे माइंडसेट? सी, माझं असं प्रामाणिक मत आहे की मी आता ज्या स्टेजला ना, तिथे मी कामाला निवडत नाही, तिथे काम मला निवडत. त्यामुळं जे माझ्या पदरी पडतंय ना, त्या हिशोबाने मी ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आता सदैवानं मला जे चॉकलेट बॉय रोमॅन्टिक हिरोच्या ह्याच्यामधनं मला बॉईज फोर बाहेर काढताय, तर ते त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे विशाल सरांचा. पण बघू अजून काय शेड्स करायला मिळतात, अजून किती दिग्दर्शक माझ्यावरती भरोसा दाखवतात, किती दिग्दर्शकांना मी तो भरोसा दाखवू शकतोय, ह्याच्यावरती आता वर्किंग चालू आहे. बट एवढंच आहे की एवढंच तुमच्या थोडक्यात उत्तर देण्याचं थोडक्यात उत्तर द्यावं तर हेच सांगेन की मी कामाला निवडत नाही, काम मला निवडत. नक्कीच. पण जे काही जे जे काम तुला तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते खूप योग्यरित्या तू प्रेझेंट केलेलं आहेस, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याचं तुला कौतुक दिलेलंच आहे हे तुला माहितीच आहे. त्यामुळे ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी बोलायला. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.